विद्यार्थ्यांनो, जीवशास्त्रामध्ये आपण विविध सजीव आणि त्यांच्याबद्दलच्या गोष्टी शिकतो. परंतु सजीवांमध्ये प्रचंड विविधता असल्यामुळे जीवशास्त्राच्या उपशाखा असतात. सूक्ष्म जीवशास्त्र ही त्यातील एक आहे. या शाखेमध्ये सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला जातो. या प्रयोगामध्ये आपण विविध सूक्ष्म जीव आणि त्यांचे उपयोग यांचा अभ्यास करणार आहोत. सूक्ष्म जीव आपल्याला खूप प्रकारे उपयोगी असतात. अन्न बनविताना, औषध बनविताना, सांडपाणी किंवा मैला प्रक्रिया, चामडे कमवण्याचा उद्योग इत्यादीसाठी सूक्ष्म जीव वापरले जातात. काही सूक्ष्म जीवांबद्दल आपण माहिती घेऊयात. या प्रयोगासाठी उपयुक्त सूक्ष्मदर्शक स्पेक्टोकॉक्सस थर्मोफिलियस, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, स्कॅरोमायसिस सर्व्हियस, ऍसिडोबॅक्टर ऍस्पर्जिलस ओरायसी यांच्या कायमस्वरूपी काचपट्ट्या लागतील. काचपट्ट्यांचे निरीक्षण करून प्रत्येक सूक्ष्मजीव कोणत्या उद्योगात उपयोगी होतो ते शोधून लिहा. सूक्ष्मजीवाचे नाव, प्रकार, वैशिष्ट्ये. स्ट्रेप्टोकॉक्सिस थर्मोफिलियस, ग्राम पॉझिटिव्ह सूक्ष्मजंतू, दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणावरती वापरला जातो, योगर्ट, मोझरेला चीज साठी. लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, ग्राम पॉझिटिव्ह सूक्ष्मजंतू, पचन सुधारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोबायोटिकमध्ये व दुग्ध व्यवसायात वापरले जातं. स्कायरोमायसिस सर्व्हियस बुरशीचा प्रकार आहे. बेकरी व्यवसाय, मद्यार्क असलेली पेय तयार करण्यामध्ये याचा उपयोग होतो. ऍसिटोबॅक्टर, ग्राम निगेटिव्ह सूक्ष्मजंतू, ऍसिटिक ऍसिड बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती आंबवण्याची क्रिया सुरू करण्यासाठी उपयोग करतात. ऍस्पर्जिसल ओरायझी बुरशीचा प्रकार आहे. सोया सॉस, राईस व्हिनेगर बनवण्यासाठी उपयोग करतात. मद्यार्क असलेली पेय तयार करण्यासाठीही उपयोग होतो. अशा प्रकारे सूक्ष्मजीव वेगवेगळ्या प्रकारे उपयोगात येतात.